चाकण MIDC कारखान्याला भीषण आग, रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। चाकण औद्योगिक क्षेत्रातील आळंदी फाट्याजवळील कुरुळी हद्दीतील PCP या पुट्ट्यांचे उत्पादन घेणाऱ्या कारखान्याला शुक्रवार दिनांक 3 जानेवारी सायंकाळी 5 सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। आग लागल्यानंतर तात्काळ कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला। दरम्यान ही आग इतकी मोठी होती की भीषण होती की अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने संपूर्ण कारखाना वेढला व कंपनीतील कच्चा पक्का माल, यंत्रसामग्री, कार्यालय आगीच्या बक्षस्थानी पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। चाकण MIDC अग्निबंब पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाट्यापासून काही अंतरावर PCP गट नंबर 624/4, 624/6, कुरुळी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे ही कंपनी आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित कंपनीमध्ये ते कामगार वेल्डिंगचे काम करत होते, त्यावेळी पडलेल्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी कामगारांनी सांगितले। कंपनीत मोठ्या प्रमाणावर पुट्टा फॉर्म असल्यामुळे आगीने काही क्षणांमध्ये रुद्ररूप धारण केले। या घटनेची माहिती तात्काळ चाकण व माळुंगे पोलिसांना आणि अग्निशामक दलाला देण्यात आली। घटनेनंतर MIDC व पिंपरी चिंचवड महापालिका यांचे प्रत्येकी 1 अग्निबंब, सुमारे 4 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। संपूर्ण कारखाना आगीने वेढल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत। कंपनीचे वरील भागाचे भिंतीचे पत्रे फोडून आतमध्ये पाण्याचे फवारे सोडण्यात आले आहेत। घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान, चाकण पोलीस, माळुंगे पोलीस स्थान मांडून आहेत। अन्यत्र आग पसरू नये देण्याचे दिव्य आळंदी फाट्यापासून आतमध्ये असलेल्या या कंपनीकडे जाण्यासाठी अत्यंत अरुंद अंतर्गत रस्ता आहे। याशिवाय आग ज्या कारखान्याला लागली त्या भागात अत्यंत दाटीवाटीने आग अन्य कारखाने आहेत, त्यामुळे मदतकार्य अडचणी येत असल्याची स्थिती समोर येत आहे। कारखान्याची आग अन्यत्र पसरू नये यासाठी प्रशासन अत्यंत कोशिशीने प्रयत्न करीत आहे। रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते। भयानक येऊ किती वाजता लागले नाही पूर्ण वरती आता याच्यामध्ये काय आतमध्ये पडतात ते सगळं
पण नाही त्याला बापाच्या बद्दल घेतलं. कार्पेट आहे ना, कार्पेट.